कुगनोळी मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सर्व आजारावरील 200 रुग्णांची तपासणी. कुगनोळी तालुका निपाणी येथे माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, युवा मंच व DY पाटील मेडिकल कॉलेज व रिसर्च इन्स्टिट्यूट कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वीर कुमारजी पाटील शिक्षण प्रसारक मंडळ संचालित हायस्कूल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला. कुगनोळी हायस्कूलचे मुख्याध्यापक SN अलगुरे यांनी स्वागत केले. यावेळी युवा नेते पंकज पाटील व उपस्थित डॉक्टरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी बोलताना माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील म्हणाले, मंडळी आणि जयवर पाटील हॉस्पिटलचे सर्व तज्ज्ञ डॉक्टर बंधू भगिनी पत्रकार मित्र, आपला जास्त वेळ घेणार नाही आहे कारण आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आपण तपासणीसाठी आलेलो आहोत. वास्तविकरित्या मी फक्त निमित्त आहे, परंतु मी या ठिकाणी विशेष आभार मानेन आदरणीय डॉक्टर संजय पाटील साहेब, आमचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब यांचं, कारण सातत्यानं सीमाभागातल्या लोकांना न्याय देण्यासाठी कायमपणाने हे दोघे भाऊ आमच्या पाठीशी कायमपणाने खंबीरपणाने उभे आहेत. ज्यावेळेला योजना लागू नव्हत्या मॅडम, त्यावेळीसुद्धा आदरणीय संजय पाटील साहेबांना सांगितल्यानंतर आमचे बरेचसे पेशंट त्या ठिकाणी अगदी कमी खर्चामध्ये त्यांनी आम्हाला या ठिकाणी सुखरूप त्यांना तयार करून घरी पाठवलं. कोरोना काळातसुद्धा फार मोठी मदत आपल्या हॉस्पिटलच्या वतीनं आमच्या सीमाभागातील सर्व लोकांना या ठिकाणी झाली. मी जवळजवळ 15-20 वर्ष झालं आदरणीय संजय पाटील साहेब आणि बंटी पाटील साहेबांच्या संपर्कात आहे, त्यांचा एक कार्यकर्ता आहे, या नात्यानंच आम्ही या ठिकाणी काम करतो. आणि बंटी पाटील साहेबांचा एक फार मोठा छाता वर्ग आमच्या भागामध्ये असल्या कारणानं त्यांचं लक्ष कायमपणानं आमच्यावरती असतं. आणि आज या ठिकाणी माननीय संजय पाटील साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या सीमा भागातील प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारचं शिबिर आपण घ्यावं असा एक आदेश आदरणीय संजय पाटील साहेबांनी आम्हाला दिलेला आहे आणि निश्चितच त्याचा पाठपुरावा आम्ही सगळी मंडळी करू. आज कुगनोळीत आपण या ठिकाणी छोट्या प्रमाणामध्ये सुरुवात केलेली आहे, परंतु भविष्य काळामध्ये निपाणी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात निपाणी शहरामध्ये एक आरोग्य मिळावा या ठिकाणी दोन्ही साहेबांच्या म्हणजे बंटी पाटील साहेब आणि संजय पाटील साहेबांच्या उपस्थितीमध्ये घ्यायचा आमचा एक मानस आहे आणि आपलं सहकार्य निश्चित आपल्याला आम्हाला सगळ्यांना लाभणार आहे आणि आमच्या भागातील रुग्णांना निश्चितपणाने ही एक आपली आता योजना जी आपल्या कर्नाटक सरकारच्या आहेत त्या सगळ्या लागू झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्या भागातील सगळ्या रुग्णांना माझी विनंती आहे, कुठलाही आजार असेल, हार्टपासून ब्रेनपासून कुठल्याही याच्या संदर्भात असेल तर डॉक्टर DY पाटील हॉस्पिटलशी संपर्क साधला तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी मदत होईल. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वच DY पाटील हॉस्पिटलचे जे या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ आलेला आहे त्या सर्वांचंच मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले म्हणाले, पंकज पाटील युवा मंच वतीने अनेक समाज उपयोगी कामे करण्यात येत आहेत. रक्तदान शिबिर, अनाथ लोकांना मदत, वृक्षारोपण, युवकांना रोजगार यासह अन्य समाज उपयोगी कामे मंचाच्या वतीने केली जात आहेत. या शिबिरात सुमारे 200 रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर औषध उपचार करण्यात आला. यावेळी प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे चेअरमन अनिल चौगुले, ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत, युवराज कोळी, संजय खोत, संजय पाटील, अप्पासाहेब माने, विलास माने, विनायक आवटे, जगन्नाथ खोत, सुनील कागले, महेश जाधव, दादासाहेब मानगावे, दिलीप पाटील, संदीप डोंगळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, आरोग्य सेविका, पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या. कुगनोळीहून अनिल नवाळे.